नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24। तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। काय कळलं काय? धन्यवाद। नमस्कार, मी स्वप्नाली, स्पीड न्यूज 24 आयोजित रणरागिणी पुरस्कार सोहळा 2022 ह्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली उंच भरारी घेतलेली आहे। आपलं क्षेत्र सोडून सामाजिक सेवेकडे वळलेली अशी रणरागिणी आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहे। आज आपण तिच्याशी बोलणार आहोत, तिच्याशी गप्पा मारणार आहोत आणि रोटरी क्लब याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या प्रिया बासराणी मॅम। प्रिया बासराणी मॅम, तुमचं खूप खूप स्वागत। थँक्यू स्वप्नाली, अँड थँक्यू फॉर द वॉर्म वेलकम। आय एम प्रिया बासराणी फ्रॉम कोल्हापूर, प्रेसिडेंट ऑफ द रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स अँड ऑल वुमेन्स क्लब। व्हेरी नाईस। प्रिया मॅम यांचं एज्युकेशन कोल्हापूरमध्ये झालं, त्यानंतर पुढचं एज्युकेशन त्यांनी पुणे आणि मुंबई इथे केलं। त्याचसोबत त्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा कार्यरत होत्या आणि अनेक सोशल ॲक्टिव्हिस्टमध्ये सुद्धा सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्या कार्यरत आहेत। सध्या रोटरी क्लबमध्ये त्या कशा पद्धतीने कार्यरत आहेत आणि नेमकं रोटरी क्लब हे कशा पद्धतीने काम करतं हे आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत। तर प्रिया मॅम, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की रोटरी क्लब गेली 117 वर्ष ही संस्था कार्यरत आहे, म्हणजे खूप पूर्वीपासून रोटरीचं नाव लोक ऐकत आलेली आहे, तर नेमकं रोटरीमध्ये कशा पद्धतीने कार्य चालतं किंवा कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात? 1905 शिकागो अमेरिकामध्ये एक ॲडव्होकेट आहेत पॉल हॅरिस, ते त्यांनी क्लब स्थापित केला होता टू ब्रिंग प्रोफेशनल्स एका प्लॅटफॉर्मवरती, आणि तिथपासून जे त्यांची ड्रीम होती, आज जगभरात 33,000 क्लब्स आहेत 220 कंट्रीजमध्ये, आणि ह्या क्लब्समध्ये लेडीज अँड जेंट्स कॅन वर्क ॲट पार विथ इच अदर। ओके, म्हणजे बऱ्यापैकी लेडीज आणि जेंट्स असे बोथ मेल फिमेल्स याच्यामध्ये काम करू शकतात, पण पर्टिक्युलरली तुम्ही वुमन्सनी एक क्लब जो आता फॉर्म केलेले आहे, नव्याने ही सुरुवात केलेली आहे, रोटरीचे बरेचसे पार्ट्स आहेत, पण रोटरी क्लब ऑफ रॉयल्स नेमकं काय आहे? गेल्या मार्चमध्ये एक अशी एक आयडिया आली की रोटेरियन वार्ना वर्गाकर आणि आम्ही की चला आपण एक एक्सक्लुझिव्ह ऑल वुमेन्स क्लब कोल्हापूरमध्ये स्थापित करू, आणि ज्या महिला आहेत ज्या ह्या क्षेत्रामध्ये सोशल ॲक्टिव्हिटीसाठी, चॅरिटी वर्कसाठी ज्यांना डेडिकेटेडली काम करायचं आहे आणि त्यांचं बाकीचं सगळं मॅनेज करून ज्या पुढे येणार आहेत अशा महिलांसाठी हे आपण एक यू हॅव फॉर्म दिस क्लब एक्सक्लुझिव्हली फॉर द वुमेन ऑफ कोल्हापूर। ओके, व्हेरी नाईस। सो हाऊ मेनी वुमन्स आर वर्किंग इन दिस? किती लेडीज याच्यामध्ये कार्यरत आहेत? वी स्टार्टेड ऑफ विथ अ बिग बँग आणि आता आमच्याकडे स्टेबल ज्या मेंबर्स आहेत त्या 33 मेंबर्स आहेत ऑन वर्किंग, आणि ह्या मेंबर्सच्या लिस्टमध्ये खूप काही नामवंत लेडीज आहेत हू आर व्हेरी बिग एंटिटीज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, जसे की रिस्पेक्टेड रोटेरियन मधुरी महाराजे छत्रपती, वी हॅव रिस्पेक्टेड ज्योती जाधव मॅम, शी डॉक्टर ज्योती जाधव, शी इज द टॉप सायंटिस्ट इन द वर्ल्ड, इन द टॉप 10 लिस्ट अक्रॉस द वर्ल्ड, अवॉर्डेड बाय स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी। वी हॅव सई कराडे मॅम हू इज अ व्हेरी वेल नोन ॲक्टिव्हिस्ट सेल्फ अँड पॉलिटिशियन, आणि अशा आमच्या क्लबमध्ये बऱ्याचशा महिला आहेत ज्या एंटरप्रेनर्स आहेत, ज्या समोरून हाऊसवाईफसुद्धा असून ज्यांनी स्वतःचं नाव ऑलरेडी कोरलेलं आहे सोसायटीमध्ये, त्यांच्या स्वतःची आयडेंटिटी केलेली आहे, पण एक कॉमन जे एम आहे की त्यांना यंग सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचा टाईम एक्सपेंड करायचा आहे, दे वॉन्ट टू गिव्ह बॅक टू सोसायटी, आणि अशा महिला सगळ्या आमच्या क्लबमध्ये जॉईन झालेल्या आहेत। अगदीच बरोबर, जसं मी मगाशी म्हणाले की बऱ्याचशा म्हणजे लेडीज अशा ऑन्टरप्रेन्युअर्स वगैरे आहेत ज्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, पण एक आवड म्हणून, एक छंद म्हणून त्या एक सोसायटीला एक मदत म्हणून त्या पुढे येतात आणि ते अशा पद्धतीचे कार्य करतात। आता जस्ट मॅमने मेन्शन केलं
कोल्हापुरात हे क्लब आता सध्याने फॉर्म केलेला आहे आणि कोल्हापुरातल्या सगळ्या नामांकित महिला याच्यामध्ये आहेत ज्या हे कार्य करतात. तर आता याच्यात जे तुम्ही प्रोजेक्ट्स उभे करता किंवा जे तुम्ही मदत सोसायटीसाठी करता ती कशा पद्धतीची आहे आणि कोणकोणते प्रोजेक्ट्स आतापर्यंत तुम्ही केलेले आहेत? बेसिकली क्लब प्रोजेक्ट्स करताना मेंबरशिप हा मेंबरशिप फीज दिस इज अ डिफरंट कॉन्सेप्ट जे आपण स्वतःहून आपण पे करतो. पण ज्यावेळेस प्रोजेक्टसाठी आम्ही पुढे येतो सोसायटीमध्ये त्या रोटरीच्या गाईडलाईन्स अंडर आम्हाला काम करावं लागतं आणि त्याच्या प्रोटोकॉल्स अंडर आम्हाला काम करावं लागतं ज्या स्पेसिफिक 7 एरियाज ऑफ फोकस आहे. वी हॅव कम्युनिटी सर्व्हिस, एज्युकेशनल सर्व्हिस, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, वुमेन अँड चाइल्ड अपलिफ्टमेंट, लिटरसी प्रोग्राम्स असतात जे अंडर प्रिव्हिलेज स्कूल्समध्ये आम्हाला फोकस करावं लागतं. ह्याच्यासाठी वी कलेक्ट डोनेशन्स फ्रॉम पेट्रन्स इन द सोसायटी आणि आमचं एक ग्रांट फाउंडेशन असतं, रोटरीचं फाउंडेशन आहे जिथे ह्या सगळ्या फंड्स डिरेक्ट होतात आणि तिथून आम्हाला आमच्या प्रत्येक क्लबला ह्या फंड्स ॲलोकेट केले जातात. दॅट्स ग्रेट. म्हणजे तिथून ते फंड्स कलेक्ट करून तुम्ही समाजासाठी काम करत असता. येस. तर आता जे प्रोजेक्ट्स तुम्ही मेन्शन केलेले आहेत ह्यातले कोणते कोणते प्रोजेक्ट्स आता तुम्ही सक्सेस केलेले आहेत? आम्ही लिटरसीमध्ये खूप प्रोजेक्ट्स केलेले आहेत शाळेमध्ये. वी हॅव डिस्ट्रीब्युटेड इन टू स्कूल्स युनिफॉर्म्स, नवीन युनिफॉर्म्स. 2 वर्षापासून कोरोनाच्या काळात ह्या शाळा बंद होता. हे अतिशय गरीब शाळा होत्या जे त्यांचे पेरेंट्स अफोर्ड करू शकत नव्हते युनिफॉर्म्स. अशांसाठी विथ द पेट्रन्स इन सोसायटी आम्ही ह्या मुलांसाठी नवीन युनिफॉर्म्स फ्रॉम सोलापूर आम्ही मागवले, करून घेतले विथ मगतलाल फॅब्रिक्स आणि ब्रँड न्यू युनिफॉर्म्स ह्या मुलांना दिलेले आणि ते जे त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी होती रिसीव्हिंग इट वॉज प्राइसलेस. तर हे सगळे जे ऍक्टिव्हिटीज आहे महिला एकत्र येऊन त्यांच्या टायमिंग्स, त्यांच्या रिसोर्सेस, त्यांच्या ओळखीतून एक्सप्लोअर करून आम्ही या प्रोजेक्ट्सला पुढे जातो आणि ते सक्सेस करतो. स्पीड न्यूज 24 माध्यमातून आपण एक कार्यक्रम राबवणार आहोत 8 मार्चला, म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्तानं आपण सगळेच जण एकत्र येणार आहोत. मी पण येणार आहे, तुमची सोनाली पाटील. तेव्हा तुम्ही पण या, यायला इसरायचं नाही. काय धन्यवाद. यामध्ये जे महिला कार्यरत आहेत त्या त्यांचा वेळ कसा देतात? म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हाऊसवाईफ जर असतील तर त्यांची कामं आणि हे सगळं मॅनेज कसं करतात? बेसिकली रोटरीमध्ये एक थोडीशी फ्लेक्सिबिलिटी असते इव्हन दो देर आर प्रोटोकॉल्स. प्रोटोकॉल सांभाळून प्रत्येक मेंबरला त्यांच्या टायमिंगप्रमाणे दे कम आणि दे पुट देअर डेडिकेशन इन टू द प्रोजेक्ट, दे गिव्ह द टायमिंग. तर असं नाही की देर इज अ व्हेरी स्ट्रिक्ट थिंग की तुम्ही इतकेच टाईम म्हणजे इतका वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. ॲज पर द कन्व्हिनियन्स लेवल देर इज अ फ्लोटिंग म्हणजे फ्लोटिंग मेंबर्स, काही जण येतात, दे कम ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम ॲज पर देअर सुटेबिलिटी. ह्या याच्यामध्ये प्रत्येक मेंबरला शी गेट्स अ चान्स ॲज पर अ कन्व्हिनियन्स, तुम्ही येऊन त्या प्रोजेक्टमध्ये सहभागून यू कॅन गिव युअर टाईम अँड डेडिकेशन टू द प्रोजेक्ट. आता या क्लबमध्ये म्हणजे बरेचसे क्लब फॉर्म होतात जिथे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जस्ट किटी पार्टी किंवा एन्जॉयमेंटसाठी क्लब्स असतात, तर असं हे काही नाही आहे. इथे रोटरी क्लबमध्ये वुमन्ससाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट केलेला आहे. तिथे लेडीजना कशाप्रकारे प्रोत्साहन दिलं जातं? म्हणजे जर एखादी महिला असेल की तिला काही वेळेला वाटतं की घरच्यांचा सपोर्ट, त्याच्यामध्ये फंडिंग तुम्ही जस्ट म्हटलं की रेज केलं जातं, तर अशा वेळेला घरच्यांचा सपोर्ट ही इम्पॉर्टंट आहे, तर अशा काही महिलांना तुम्हाला फेस करावं लागतं का किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रोत्साहित करता? बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल ज्या महिला येतात रोटरीमध्ये त्यांच्या फुल फॅमिलीच्या फुल सपोर्टनी दे कम इन टू द रोटरी ऑर्गनायझेशन आणि फर्स्ट थँक्स जे म्हणायला पाहिजे की त्यांच्या फॅमिलीला द्यायला पाहिजे की तुम्ही त्या मेंबर्सना सपोर्ट करता. आणि त्याच्यापुढे ज्यावेळेस द कॉन्सेप्ट ऑफ किटी पार्टीज अँड वुमेन इतकं स्ट्रॉंग असं रुजलेलं आहे सोसायटीमध्ये, ते थोडंसं मोडणं इट्स गरजेचं आहे. पण तसं नाही आहे, अ वुमेन हॅज गॉट अ व्हेरी डीप स्ट्रेंथ आणि ज्यावेळेस ती थांबते सोसायटीसाठी काय करायचं आहे किंवा कुठलाही गोल तिला अचीव करायचं आहे कुणी तिला थांबू शकत नाही, एस्पेशली वेन इट इज फॉर अ गुड कॉज. येस. आणि तशा सगळ्या ज्या मेंबर्स आहेत, वेदर इट इज रिस्पेक्टेड रोटेरियन मधुरी महाराजे
ऑर वी हॅव अ सायंटिस्ट ऑर वी हॅव अ हाऊस मेकर. आम्ही सगळ्याजणी पहिलं होममेकर्स आहोत आणि त्याच्या पुढे ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडून मग आम्ही सोसायटीमध्ये उतरतो त्याच्या वेगळ्या प्रोजेक्ट्स आहेत आणि काम करण्यासाठी. अगदीच. तुम्हाला ही संकल्पना का वाटली, म्हणजे रॉयल्स कोल्हापूर रॉयल्स ही क्लब जेव्हा तुम्ही फॉर्म केला तेव्हा तुम्ही म्हणजे काय विचार करून हे क्लब फॉर्म केले? ॲक्च्युली हा जो क्लब आहे रोटरी कोल्हापूरच्या सीनमध्ये 15 वर्षानंतर सेकंड ऑल विमेन्स क्लब हॅज बीन फॉर्म. पण द आयडिया इज की स्वतःचं एक स्पेस, स्वतःची एक नीश आणि कम्फर्ट लेवल ऑफ वर्किंग करून हा क्लब एस्टॅब्लिश केलेला आहे. इव्हन दो रोटरी डज नॉट प्रोमोट सिंगल जेंडर क्लब, पण तरी पण आम्ही सगळ्या लेडीज एका प्लॅटफॉर्मवरती येऊन आमच्या टाईमप्रमाणे आमच्या कम्फर्ट लेवलप्रमाणे आणि जसं आम्हाला वाटतं की आम्हाला पुढे जायचं आहे वी हॅव द फ्लेक्झिबिलिटी ऑफ वर्किंग स्टील विद इन द प्रोटोकॉल्स ऑफ रोटरी ऑर्गनायझेशन. ॲब्सोल्युटली, व्हेरी नाईस. आणि याचे पुढचे फ्युचर प्लॅन्स तुमचे कसे आहेत? खूप प्रत्येक मेंबर इज अ रिसोर्स इन दॅट क्लब. लाईक इफ यू हॅव अ सायंटिस्ट ऑर इफ यू हॅव अन एंटरप्रेन्योर हू इज डेव्हलपिंग अ न्यू प्रोडक्ट ऑर लेट से इवन अ मेंबर लाईक मधुरी राजी हू इज अ व्हेरी बिग पब्लिक फिगर हॅन ॲक्सेस टू मेनी मेनी यु नो एरियाज ऑफ आर सोसायटी. प्रत्येकांचे ज्या प्लस पॉईंट्स आहेत किंवा ज्या एडवांटेजेस आहेत त्यांना एक्सप्लोअर करून आपण प्रोजेक्ट्स डिफाईन करतो. नाव लेट मी गिव्ह यू अन एक्झाम्पल. Thalassemia is on the rise in India. Okay. And this needs to be, has a mapping karna far garji se. Mm. So we will be doing thalassemia mapping in an upcoming project. Okay. And haa jo data hai, slowly slowly build up karun. Mag aami jo Rotary organization la denar aani, tithun mag ke World Health Organization la sudha pude forward hoon jai. This is one such example. Dusra ek aahe ki literacy madhe tumhi underprivileged schools na we adopt the schools as happy schools. Mhanje ata tya schools madhe city madhe school je ahe tyanchyakade khup facilities astat. But underprivileged schools na barasha kai nasta. Some of them don't even have a proper computer. So we take up these projects of providing computer labs to them, kiwa the e-learning systems, kiwa even a very basic hygienic thing like a wash station, or a proper clean bathrooms, a good reading material, good like uniforms is one of them. Happy Schools is a very very important part of the Rotary International focuses. That's great. आणि खूप छान उपक्रम आहे तुमचा. तुम्ही महिलांनी एकत्र येऊन जो हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि फ्युचर प्लॅन्स पण खूप सुंदर आहेत. जर इतर महिलांना सुद्धा ह्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल किंवा रजिस्टर करून घ्यायचं असेल सोसायटीला किंवा समाजाला आपणही काही देणं लागतो ह्या संकल्पनेतून त्यांनाही याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कशा पद्धतीने त्या होऊ शकतात? एंट्री रोटरीमध्ये जसं म्हणतात इज बाय इन्व्हिटेशन ओनली. ह्याचा अर्थ असा आहे की आपण रेफरन्सिंग सिस्टमनी मेंबरशिप प्रमोट करतो. बेसिकली वी टेक इन थ्रू रेफरन्सिंग बिकॉज द प्रोफाईल ऑफ द पर्सन हॅज टू बी व्हेरी साऊंड. द एबिलिटी टू ग्रो आउट इन टू सोसायटी अँड कॅरी ऑन द वर्क्स. जसं की म्हणालो इट इज नॉट फ्री टाईम, इट इज नॉट पास टाईम. की ज्यावेळेस आपले ऑब्जेक्टिव्ह आणि आपले डेडिकेशन हे साऊंड असायला पाहिजे टुवर्ड्स आर प्रोजेक्ट्स. आणि म्हणून आपण असे प्रोफेशनल्स घेतो असे इंडिव्हिज्युअल्स घेतो हु विल फिट इन टू द स्ट्रक्चर ऑफ द रोटरी ऑर्गनायझेशन. सो इट इज मोस्टली बाय इन्व्हिटेशन बाय रेफरन्सिंग सिस्टम. आणि आमचे मेंबर्स आम्ही सांगतो इच वन ब्रिंग वन. दिस इज अनदर फोकस ई ओ बी ओ इच वन अँड थ्रू दिस वी गेट द बेस्ट मेंबर्स इन आवर क्लब. अशा रीतीने मेंबरशिप वाढवतो. ओके, सो रेफरन्सेस थ्रू याच्यामध्ये पार्टिसिपेशन होऊ शकतं, तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि खूप छान उपक्रम कोल्हापूर रॉयल्स क्लब घेत आहे तर याच्यामध्ये नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि याच्या थ्रू तुम्ही रेफरन्सेस थ्रू त्यांना कनेक्ट होऊ शकता आणि डिरेक्टली तुम्ही याच्यातून समाजासाठी काही कार्य किंवा जे उपक्रम ते घेत आहेत ते तुम्ही राबवू शकता. याच्यानंतर पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे, ब्राईट मी गॉर्जियस ही संकल्पना काय आहे? ब्राईट मी गॉर्जियस हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपले सगळे जे ब्युटिशियन्स आहे कोल्हापूरचे अराउंड कोल्हापूर इचलकरंजी सांगली सातारा रत्नागिरी आणि जवळपासच्या विलेजेसमध्ये ऑल दीज ब्युटिशियन्स आय वुड रॅदर मी त्यांना म्हणते की ते ब्युटी आर्टिस्ट आहेत. ब्युटी इज अ स्किल आणि इट इज ऑलमोस्ट की आर्टिस्ट जसे पेंटिंग करतात तसंच ब्युटिशियनसुद्धा
तिचं काम करताना तिला बऱ्याचशा गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं किंवा केअर करावं लागतं. काही वर्षापूर्वी एक कॉमन प्लॅटफॉर्म नसल्याने आणि एक ऍक्टिव्हिटी घेताना असं कळलं की सगळ्या म्युटेशन एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती आणलं तर इट वॉज बी अ व्हेरी ग्रेट थिंग की सगळ्यांच्या लाईक एनर्जीज अँड यु नो द होल युनिटी ऑफ अ पर्टिक्युलर प्लेस कम्स टुगेदर आणि त्याच्यामध्ये प्रोमोशन्स आणि पुढे डेव्हलपमेंट्स आणि प्रोग्रेस हे येऊन जाईल. तर ह्याच्यासाठी वी कंडक्टेड अ सर्वे, वी फॉर्म द ग्रुप, वी इन्व्हायटेड म्युटिशन्स अँड वी केप्ट देम ऑन द ग्रुप, जेणे की पुढे ट्रेनिंगसाठी सुद्धा ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स थ्रू त्यांचं प्रोग्रेस मी करू शकलो. अँड टुडे इट इज अ व्हेरी थ्रायविंग ग्रुप आणि सगळ्याजणी आहे आणि कोल्हापूर इज ऑन द मॅप विथ बॉम्बे, पुणे अँड दिल्ली. अँड येस वी हॅव सम खूप एक्सलंट अशा ब्युटिशियन्स आहेत, अतिशय टॅलेंटेड ब्युटिशियन्स आहेत आणि ही इंडस्ट्री जी आहे एक एक्सप्लोअर करण्यासारखी इंडस्ट्री आहे फॉर द अपकमिंग यूथ. येस आणि इट्स अ युनिसेक्स अप्रोच, म्हणजे बॉईज अँड गर्ल्स या इंडस्ट्रीमध्ये नक्कीच उतरू शकतात. खूप स्कोप आहे इव्हन इकॉनॉमिकली. खूप छान. हा उपक्रम मी फक्त ऐकून होते पण आज याची माहिती मला तुमच्याकडून मिळाली की नेमकं काय आहे. तर आता रोटरी क्लब ऑफ रॉयल सोबत हे पण तुम्ही उपक्रम गेल्या वेळेला म्हणजे गेल्या काही वर्षापासून राबवत आहात आणि मला आता नेक्स्ट क्वेश्चन वळायचं आहे की तुमच्या फॅमिलीबद्दल. तर आता हे सगळं करत असताना ह्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला कसा आहे? आय एम मॅरिड विथ टू किड्स, अ सन अँड अ डॉटर. एम एस माय हजबंड श्याम बासरानी ऑल्सो व्हेरी ऍक्टिव्हली इन द ॲडव्हर्टायझिंग अँड इव्हेंट्स फील्ड फॉर द लास्ट 20 to 25 years. पण माय फोर्स ऑफ सपोर्ट जे मी म्हणू शकते माझ्या सासूबाई मीरा बासरानी, ज्यांनी मला कधीही टोकलं नाही किंवा कुठल्याही नेगेटिव्ह कमेंट्स केल्या, कुठल्याही माझ्या ॲक्टिव्हिटीला सपोर्ट केलेला आहे. जिथे पाहिजे तिथे त्यांनी नक्कीच फ्यू वर्ड्स ऑफ ॲडवाईस दिलेला आहे. आणि ह्या लेडीकडून किंवा द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फॅमिली माय मदर इन लॉ यांच्याकडून सपोर्ट आल्यामुळे माझे जे पावलं आहे किंवा माझे जे स्टेप्स अहेड इन टू प्रोग्रेस हॅज बीन मच मोर स्ट्रॉंगर इन लाईफ. अँड ऑल्सो माय किड्स अँड माय हजबंड आर अ व्हेरी ग्रेट सपोर्ट, कारण यांचं जे कॉन्स्टंट सपोर्ट, ॲडमिरेशन, सायलेंट सपोर्ट जे असतं त्याच्यामुळे सुद्धा यू कॅन टेक अप अ लॉट ऑफ थिंग्स. ऑफकोर्स. आणि आता तुम्ही सांगितलं तसं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण तुमच्याकडे बघून म्हणजे एक महिलेला सपोर्ट करते, म्हणजे सासूकडून तुम्हाला सपोर्ट मिळणं किंवा फॅमिलीकडून सपोर्ट मिळणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजकालच्या जनरेशनमध्ये आणि तुम्हाला खूप सुंदर सपोर्ट त्यांच्याकडून मिळतोय. तर असंच पुढे कंटिन्यू मिळत राहावा आणि असंच तुमची वाटचाल पुढे यशस्वी होत राहावी. जाता जाता आपल्या व्ह्युअर्सना काही मेसेज तुम्हाला द्यायचा आहे? A message from me to all the ones I care about, my mother-in-law, Meera Basrani, my husband, Shyam Basrani, my children, Chirag and Sanvi, and to all the ladies out there who dare it in society. A strong woman knows she has strength enough for the journey, but a woman of strength knows it is in the journey where she will become strong. थँक यू. येस, दॅट सच अ इन्स्पायरिंग मेसेज. तुम्ही खूप सुंदर मेसेज आपल्या व्ह्युअर्सना दिलेला आहे, आपल्या महिलांना दिलेला आहे आणि वुमन्स डेच्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सेम टू यू. थँक्यू. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद.